नमस्कार मित्रांनो, वैशाली मुळे या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आपण चकलीची भाजणी बनवली, आज आपण चकली करूया. तर चकलीसाठी मी इथे 2 चमचे सफेद तीळ घेतलेत, 2 चमचे लाल तिखट घेतले, 1 चमचा हळद पावडर घेतली आहे आणि हे थोडंसं 1/2 चमचा तूप घेतले, मीठ घेतले आणि 1/2 चमचा ओवा घेतलं आहे, तळण्यासाठी तेल घेतलं आहे आणि हे मी पातेल्यात पाणी घेतलं आहे. हे मी पाणी, जेवढं मी पाणी घेतलं आहे तेवढंच आपल्याला पीठ घ्यायचं आहे चकलीचं. आता आपण गॅस ऑन करून पाणी घालून घेऊया. या पाण्याला आपल्याला उकळी आणायची आहे. पाण्याला उकळी आली इथे. आता आपण हे सर्व मसाले घालून घेऊया. हे तूप, पाण्याला चांगली उकळी आली आहे. आता आपण हे जे चकलीची भाजणी बनवलेली त्याचं हे पीठ आहे. जेवढं पाणी तेवढंच मी पीठ घेतले. आता आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायचं आहे. गॅस बारीक करूया आणि पीठ घालून घेऊया. सगळं पीठ घालायचं आहे आपल्याला. आता ही उकड आपल्याला 5 मिनिट होऊन द्यायची. आपण याला झाकण मारून 5 मिनिट होऊन द्यायचं. 5 मिनिट झालेत आता आपले, तुम्ही ते पाहू शकता. आता आपण हे पीठ काढून थंड करून याचा गोळा मळून घेऊया. आपण आता हे काढून घेऊया. आता हे थंड करून याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे आणि नंतर याचे चकल्या पाडून घ्यायचे. थोडंसं थंड होऊन द्यायचे, वाफा निघते. उकड झाली आता आपली, थोडंसं थंड होऊन घेऊया आपण. उकड थंड झाली आता आपली. आता आपण हे मळून घेऊया. छान असा गोळा तयार झाला आहे आता आपला. आपण आता तेल गरम करायला ठेवूया आणि याचे चकल्या पाडून घेऊया. इथे मी हे चकलीचं पात्र घेतलंय आणि ही चकलीची थाळी आहे. तर आपल्याला आता याच्यात पीठ घालून चकल्या पाडून घ्यायच्यात. हे ओपन करायचे आणि खाली थाळी घालून घ्यायची.
आता आपल्याला यात पीठ घालून घ्यायचे, असे गोळे बनवायचेत आणि यात घालून घ्यायचेत। जसं बसेल तसं घालायचं आहे आपल्याला। तुम्ही इथे पाहू शकता चकलीमध्ये लाल तिखट, ज्याला जसं गोड तिखट हवं असेल त्या प्रमाणात घालायचं आहे। आता हे झाकण लावून घेऊया आपण। चकल्या पाडून घ्यायच्यात, या अशा चकल्या पाडून घ्यायच्यात आता आपल्याला छोट्या छोट्या। आपण पेपरवर घेतोय चकल्या पाडून, मी इथे तेल गरम करायला ठेवलंय। तेल गरम झालं की आपण चकल्या घालून घेऊया। या प्रकारे आपल्याला सगळ्या अशा चकल्या पाडायच्या आहेत। तेल आता तापलंय आपलं आणि चकल्याही झाल्यात, तर आपण थळून घेऊया आता चकल्या। आपल्या चकल्या तयार झाल्यात, आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। आता या उरलेल्या आपण घालून घेऊया। चकल्या तयार झाल्यात आता आपल्या, आपण गॅस बंद करूया आणि प्लेटमध्ये काढून घेऊया। कुरकुरीत अशा चकल्या आपल्या तयार आहेत। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।